नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? बरेच असायला हवे. महाराष्ट्र प्राईम ह्या न्यूज चॅनलवर आपले स्वागत आहे. चला तर आज आपण ऐतिहासिक पांडवकालीन पुरातन श्री नरेश्वर मंदिराला सणसवाडी येथे जाऊन भेट देऊन माहिती जाणून घेणार आहोत. चला तर माझ्यासोबत वारी मंदिराची करूया. सणसवाडी हे एक खेडेगाव आहे. सणसवाडी गाव पुण्यापासून 33 किलोमीटरवर आहे. सणसवाडीत धर्मवीर संभाजी महाराज मुख्य चौक आहे. ह्या चौकात ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर आहे. ह्या देवाची सालाबादप्रमाणे दरवर्षी श्री हनुमान जयंतीला यात्रा आणि देवाचा उत्सव असतो. त्यावेळी गावात छबिना मिरवणूक, देवाची पालखी मिरवणूक, तसेच तमाशा आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा जंगी आखाडा असतो. धर्मवीर संभाजी महाराज ह्या मुख्य चौकापासून गाव 1.5 किलोमीटरवर आहे. गावात पांडुरंग मंदिर, श्री राम मंदिर, श्री हनुमान मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, श्री खंडोबा मंदिर, तसेच इयत्ता पहिली ते इयत्ता सातवीपर्यंत मराठी माध्यमांची जिल्हा परिषद शाळा आहे. पुण्यापासून श्री नरेश्वर मंदिर सणसवाडी हे अंदाजे 35 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून पुढे गेल्यावर वाघोली, लोणीकंद, कोरेगाव भीमा आणि मग सणसवाडीचा श्री धर्मवीर संभाजी महाराज हा मुख्य चौक लागतो. ह्याच चौकातून डावीकडे वळावे लागते. मंदिरापर्यंत पक्का डांबरी केलेला रस्ता आहे. चौकातून थोडं पुढे गेलं की 2 रस्ते दिसतात. त्यातील उजवा रस्ता हा चाकण शिक्रापूर महामार्गाकडे जातो, तर डावीकडील रस्ता हा श्री नरेश्वर मंदिराकडे जातो. चौकातून मंदिर 2 किलोमीटर अंतरावर आहे. हा रस्ता पुढे धर्मवीर संभाजी महाराज समाधी स्थळ वडुबुद्रुककडे जातो. मंदिरापासून समाधी स्थळ हे 4.5 किलोमीटर अंतरावर आहे. चौकातून मंदिराकडे निघालं की रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अनेक कारखाने दिसतात. 2 किलोमीटरवर आलं की एक डोंगर दिसतो आणि उजवीकडे एक डांबरी रस्ता आहे. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वृक्ष दिसतात. त्या रस्त्याने डोंगर टेकडीवर जायचे. 200-300 मीटरवर गेलं की मंदिराची पार्किंग दिसेल. जाताना रस्त्याच्या कडेला बैलगाडा शर्यतीचा बांधकाम केलेला भव्य बैलगाडा घाट पण आहे. श्री नरेश्वर मंदिराच्या कमानीतून आत प्रवेश केला की सुरुवातीला एक पुरातन काळातील दगडातील बारव दिसेल. ही बारव शिवकालीन आहे. मंदिरात प्रवेश करण्याअगोदर इकडे हातपाय धुवून घ्यावे आणि मगच दर्शनाला यावे. अलीकडच्या काळात सणसवाडी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सणसवाडी यांनी मंदिर आणि परिसरातील जीर्णोद्धार केला आहे आणि अजूनही काम चालू आहे. सुरुवातीलाच मोठा जुना वडा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हातपाय धुवून झाले की खालील होम हवन कुंड आहे, त्याचे दर्शन प्रथम घ्यावे. तेथील भस्म कपाळी लावावा. शेजारी मंदिर सेवेकरीसाठी आराम कक्ष आहे. त्यासमोरील पायऱ्या चढून तुम्ही डोंगरावरच्या मंदिराकडे जाऊ शकता. मंदिरासमोर एक पुरातन पाण्याचा टाका आहे. लोक सांगतात की मंदिरात जाण्याअगोदर टाक्यातील पाण्याने हातपाय धुवूनच दर्शनाला जावे लागायचे. श्री नरेश्वर मंदिर प्राचीन आणि पुरातन आहे अशी आख्यायिका सांगितली जाते की हे मंदिर 5 पांडवांनी एका रात्रीत बांधून पाण्याचं टाकं पण एका रात्रीत खोदलं होतं. सध्या टाकं आणि त्याची जागा खाजगी असल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याच्याबरोबर आतल्या बाजूने जुनं टाकं आहे जे मंदिर पांडवकालीन बांधलं. अशी आख्यायिका आहे की हे मंदिर 5 पांडवांनी एका रात्रीत दगडामध्ये बांधलेलं मंदिर. त्याचा गाभारा कळस पुरातन असून दगडामध्ये सांधलेला आहे जुन्या पद्धतीने. आणि त्याचवेळेस मंदिराला अभिषेक करण्यासाठी पाणी घालण्यासाठी नैसर्गिक जलस्रोत असणारा झरा असणारं पाणी या ठिकाणी त्या कंपाऊंडच्या पलीकडं खाजगी क्षेत्रामध्ये असल्यामुळं ते टाकं
अर्ध बुजल्याने अर्ध उपाय त्या ठिकाणी दोन्ही बाजूने पायऱ्या आत उतरायला जागा आहे पायऱ्यांची आणि तिथं पाण्याची जागा आहे. आता आपलं पाण्या खाजगी क्षेत्र असल्यामुळे तिकडे जाण्याचा वावर सध्या बंद आहे. लोक सांगतात की टाकं बुजणाऱ्याचं नुकसान होतं. मंदिर आणि गाभारा हा पूर्ण काळ्या घडीव दगडातून बांधलेला आहे. मंदिरातील शिवलिंग सुद्धा खूप सुंदर आणि आकर्षक आहे. अलीकडील काळात त्याची जीत झाली आहे. मंदिराचा कळस सुद्धा घडीव दगडातून बांधलेला आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला तेव्हा नवीन मोठा कळस बांधकाम करण्यात आले आहे. पण मंदिराच्या मूळ ढाचा जसा आहे तसाच आहे. त्याला कोठेही धक्का लावण्यात आला नाही. शिवलिंगासमोर दगडातील नंदी सुद्धा आहे. मंदिराला पूर्वेकडून प्रवेशद्वार आहे. म्हणजेच मंदिर हे पूर्वद्वार आहे. तसेच मंदिराच्या मागच्या बाजूला गोल स्वरूपात ध्यान मंदिर आणि चिंतन बैठक खोली तयार करण्यात आली आहे. सध्या मंदिराच्या परिसरात जीर्णोद्धार आणि सुशोभीकरणाचे काम हे स्थानिक लोक वर्गणीतून चालू आहे. त्यामुळे भविष्यात या परिसरात सणसवाडीकरांनी लहान मुलांना खेळायला हरळ आणि फुलबाग निर्माण करण्याचा मानस व्यक्त केला आहे. दरवर्षी सालाबाद प्रमाणे मंदिर परिसरात श्री महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. आजूबाजूच्या गावातील शिवभक्त महाशिवरात्रीला आणि दर सोमवारी दर्शनाला गर्दी करत असतात. 10 वर्षापूर्वी गोरखनाना भुजबळ यांच्या पुढाकाराने रस्त्याच्या आणि बैलगाडा शर्यत घाटाच्या दोन्ही बाजूंनी वृक्षारोपण केले होते. त्यानंतर गेल्या 6 वर्षापासून मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे आणि लावलेली झाडे जगवण्यासाठी 100% प्रयत्न केले जात आहेत. आजपर्यंत एकूण अंदाजे 4000 देशी झाडे लावून ती जगवली आहेत. त्यामध्ये चिंच, आंबा, पेरू, सीताफळ, रामफळ, आवळा, कौट, बेल, शतावरी, जांभूळ, फणस, काजू, चिकू, अंजीर, बोर, वड, पिंपळ, बहावा, अर्जुन, अंधुंबर, लिंब, शेर, जास्वंद, कोरफळ, बांबू, गुलमोहर, बदाम, चेरी, रक्तचंदन, भेंडी, आपटा, मेहंदी आणि बोखर इत्यादी फळझाडे आणि फुलझाडे लावून ती पूर्ण वाढ होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वृक्षारोपण आणि त्याची देखभालीसाठी एक व्यक्ती कामाला ठेवला आहे. त्याच्या पगाराची जबाबदारी अनिल दरेकर आणि मच्छिंद्र हरगुडे ह्या 2 उद्योजकांनी घेतली आहे. मंदिर जीर्णोद्धार आणि परिसर सुशोभित करणे तसेच वृक्ष लागवड आणि देखभाल दुरुस्ती नियोजन आणि प्रत्यक्ष मदत करणे त्याचप्रमाणे काम करणे कामी गोरखनाना दरेकर, गोरखनाना भुजबळ, विकास हरगुडे, अर्जुन सैद दररोज सक्रिय सहभाग घेत असतात. तसेच श्री राजेश भुजबळ, सागर दरेकर, विष्णू हरगुडे, पोपट ढेरंगे, अशोक दरेकर, नामदेव हरगुडे, संजोग तांबे, रमेश सातपुते, संतोष दरेकर, आशिष दरेकर, राहुल हरगुडे, सागर हरगुडे आणि इतर तरुण नेहमी सहभाग नोंदवत असतात, श्रमदान करून वेळ देत असतात, तर अनेक जण आर्थिक मदत आणि वस्तुरूपात मदत करून योगदान देत असतात. तर आपल्यासोबत या मंदिराच्या आसपास जे तुम्हाला हिरवळ दिसते त्या हिरवळीचं जे श्रेय ज्यांना जातं असे भुजबळ सर आपल्यासोबत आहेत. तर सर नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम न्यूजमध्ये. आपण बघितलं तर मागच्या 5 वर्षात या ठिकाणी झाडे वगैरे काहीच नव्हते आणि तुम्ही जो काही उपक्रम राबवला या ठिकाणी झाडे वगैरे लावून हा अतिशय खरंच वाखाणण्याजोगा उपक्रम आहे. तर काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना की या ठिकाणी जे काम करताय तुम्ही की झाडे वगैरे लावताय किंवा मंदिराचा जो उद्धार करताय किंवा अजून इथं नवीन नवीन उपक्रम करताय त्याच्यासाठी जो निधी येतो किंवा प्रेरणा कशी भेटते काय सांगाल तुम्ही? आता पहिलं मंदिराविषयी थोडक्यात आपल्याला मी माहिती सांगतो. हे मंदिर खूप पुरातन आहे. म्हणजे आता आम्हाला जर आठवायचं म्हटलं तर पांडवकालीन मंदिर म्हणतात आणि पूर्वी या ठिकाणी 52 महिन्यामध्ये मोठी यात्रा वगैरे असायची. या ठिकाणी आता इस्पात कंपनीच्या आतमध्ये 2 कुंड गेलेत जे ह्या मंदिराचे ते वैभव होतं.
परंतु ती जमीन इंडस्ट्रीला विकली गेल्यामुळे तिथं एक दोन असे कुंड आहेत 10x10 त्याला 12 महिने शुद्ध पाणी असतं आणि पूर्ण असं एवढं चांगल्या क्वालिटीचं पाणी. पूर्वी आमच्या गावात ते 26 श्रावण महिन्यामध्ये पाणी घालायला जी एक पद्धत असायची आपल्या श्रावण महिन्यात बरं महादेवाच्या मंदिराला पाणी म्हणजे कावड वगैरे जाती तशा पद्धतीने आपल्या गावातून मंडळी यायची तर मुक्काम करायची तिथं कुंडा वांगुळ्या वगैरे करून पाणी घेऊन यायचं आणि महादेवाला घालायचं. त्याच्यानंतर खाली एक 12 पूर्वीच्या काळातच श्रमदानातून खोदलेली आहे तर तिथनं परत पाणी भरायचं आणि भरून त्याच्या मंदिराला घालायची अशी परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. आता ह्या मंदिराचं महात्म्य म्हणजे शिवकालीन असल्यामुळं पंचकृषीत प्रसिद्ध आहे. आजूबाजूचे सगळे वडवा असेल, कोरेगाव असेल, आपटी असेल, सिंधुवाडी असेल, धानोडी असेल, दरेकरवेडी असेल, सणासवाडी, तळेगाव या सगळ्या परिसरात हे मंदिर प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळं सगळ्या परिसरातली भाविक मंडळी सोमवारी म्हणा, श्रावण महिन्यात म्हणा, महाशिवरात्री म्हणा, मोठ्या प्रमाणात इथं गर्दी असते. महाशिवरात्री तर मोठी यात्राच असते, परंतु आजही तुम्ही पाहिले तर लॉकडाऊन आहे, परंतु लोक एक विरंगुळा आणि दर्शन या दोन्ही गोष्टी त्यांना इथं मिळतात आणि निसर्गाच्या सान्निध्यात जायला मिळतं म्हणून येतात. आता वृक्षारोपणाचं म्हणाल तर वृक्षारोपणाची आवड मला लहानपणापासून असल्यामुळं आमच्या एका मित्राने सुचवलं की नाना रस्ता त्या रस्त्यापासून मंदिरापर्यंत यायला रस्ता नाही आहे, कच्ची पाऊल वाट होती. तर तो म्हणला आपण गावामध्ये सगळे रस्ते केलेत, कारण माझी मंडळी 2005 ते 2010 या काळात सदस्य आणि सरपंच म्हणून तिने काम केलं. तर रस्त्यांची कामं आम्ही त्या काळात 25 किलोमीटर रस्ते सगळे रस्ते आम्ही तांबडी केले. तर मग एका मित्राने माझ्या सुचवलं की असं असणारा सगळेच रस्ते करता तर मंदिराचं विकास प्रथम आमची विकासाची सुरुवात झाली ती रस्त्याच्या माध्यमातून झाली. त्या आम रस्त्यावरनं मंदिरापर्यंत रस्ता आम्ही मंदिरला डांबरी केला. त्याच्यानंतर दुतर्फा त्याच्या वृक्षारोपण केलं, 200 वृक्ष लावली. त्याच्यामध्ये आम्ही विशेषतः पिंपळ, वड, चिंच, करण, काही गुलमोरे आहेत आणि बेल अशा पद्धतीची झाडं निवडली आणि त्याला आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाणी दिसूय. एक माणूस आमच्या इथं ड्युटीला असतो, ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही पाणी घालण्याची व्यवस्था केली आहे आणि बाकी लोकवर्गातून सुद्धा या ठिकाणी बरीचशी कामं होतात. त्याच्यानंतर 2009 साली आमच्या ग्रामपंचायतला महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार मिळाला. तर महाराष्ट्रात 3 नंबरचा पुरस्कार आहे ग्रामपंचायतच्या लेवलवरती. शासनाने आम्हाला दिला गेला वृक्षारोपण केलं म्हणून गावामध्ये. आम्ही दर 15 ऑगस्टला आमच्या दर्शनाला आम्ही येणारे कार्यक्रमाला जे पाहुणे येतील म्हणजे की दर्शन पालक येतील त्यांना आम्ही ते वृक्ष द्यायचो. त्या माध्यमातून आम्हाला ते वृक्षाची आवड लहानपणापासून असल्यामुळे ती कल्पना मला सुचली. आम्ही ते प्रोग्राम चालवला वृक्ष वाटपाचा आणि नंतर मग आमचे अरविंद शेठ असतील, बाकीचे मित्रमंडळी आहेत, खूप अनेक जणांची नावं घेता येतील. इथं सगळ्यांनीच सुचवलं की आपण हे वाढू वृक्ष. आम्ही सुरुवातीला थोडे गेले, आता साधारण आमच्याकडे इथं 5000 वृक्षांची लागवड झालेली आहे आणि अगदी खूप मोठी. आता ह्याही वर्षी आम्ही 1500 झाडांची लागवड करतोय. आता मला वाटतं 1000 एक लावून झालीत, 400-500 रोपं लावायची झालीत आणि झाडं आम्ही आणतानाच मोठी आणतोय. म्हणजे वड असेल समोरच्या परिसराची झाडं लावतो अगदी हे पण आपल्याच एरिया. हो अगदी अगदी ही सगळी झाडं आपण त्या एक साधारण 10 वर्षापासून आपण इथं वृक्षारोपणाला सुरुवात केली. 10 वर्ष झालं, जसं टप्प्याटप्प्याने आपण ते करतोय. दरवर्षी कधी 1500 जशी येतील, काही आता दानशूर लोक आहेत वाढदिवसाच्या दिवशी येतात, 2-4 झाडं लावतात, कुणी 25 देते, कुणी 50 देते. या असे वृक्षारोपणाचा सुद्धा बर्थडेच्या दिवशी येऊन लोक साजरे करतात, वृक्षारोपण करून त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करतात. लोकांसाठी खरंच खूप एक याच्याकडून काहीतरी घेण्यासारखे. जसं की आपण बघतो आज बर्थडे केक कटिंग वगैरे किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट देतात, पण त्यापेक्षा समाजाला आणि नवीन तरुण पिढीसाठी हा एक खूप मोठा महत्वाचा संदेश आहे की कोणाचा वाढदिवस असेल तर त्या वाढदिवसाच्या दिवशी एखाद्या मंदिराच्या ठिकाणी जाऊन जर झाड लावलं आणि ते वर्षानुवर्ष झाड वाढत राहील आणि त्यातून एक पुण्य कमवण्याची पण एक संधी आहे, तर हा एक तरुणाईसाठी खूप मोठा मोलाचा संदेश आहे. खरंच खूप तुमचं कार्य जे आहे ते खूप छान आहे. आणि जसं आपण बघतो की आता आसपास पुण्याच्या आसपास जे काही मंदिर आहे, एक तर हिमाडपंथीच मंदिर आहे आणि पुरातन म्हणजे पांडवकाली मंदिर आहे, त्याच प्रकारचं एक मंदिर आहे आणि खूप छान असं उपक्रम तुम्ही राहिलं. मला वाटतं की भविष्यात देखील तुमचं असंच काम चालू राहील आणि त्यासाठी आमच्या महाराष्ट्रातून तुम्हाला खूप शुभेच्छा. तुमचं काम असंच वाढत ठेवा आणि यातून एक जनतेसाठी देखील खूप एक मोलाचा संदेश जातो, कारण वृक्ष हा खूप आपल्याला महत्त्वाचा आहे की जो प्राणवायू आपल्याला त्या वृक्षातून भेटतो आणि त्या वृक्षाची लागवड आपण करायलाच पाहिजे आणि ती तुम्ही करत आहात. धन्यवाद. येत्या काळात या ठिकाणी भव्य मंदिर आणि धार्मिक पर्यटन केंद्र निर्माण होईल. शिवाय आजूबाजूला वृक्षामुळे मोरांसाठी वस्तीस्थान निर्माण होईल आणि
निर्माण होणाऱ्या जंगलातून मधमाशा आणि पक्षी यांना हक्काचे नंदनवन अर्थात फळे आणि फुले उपलब्ध होतील. या ठिकाणी नैसर्गिक प्राणवायूचे आगर निर्माण होईल. तर आपल्यासोबत या सणसवाडी गावचे माजी सरपंच रमेश सातपुते सर देखील आहेत. तर त्यांच्यासोबत पण आपण थोडक्यात चर्चा करूयात. सर, हे जे काम वाढवलं तुम्ही की वृक्षारोपण असेल किंवा मंदिराचा विकास असेल, तर याच्यामध्ये जी टीम उभा केली ते कसं शक्य झालं? कारण जर स्थानिक लेवलला आपण बघितलं तर लोकांचे विरोध जास्त असतात. एखादा सरपंच असेल किंवा कोणी असेल कुठल्या राजकारणात कुठल्या पदावर असेल, तर त्यांनी काहीतरी चांगलं काम करत असेल तर उलट मागं कसं वाढतंय आज ही समाजामध्ये एक प्रथा झालेली. तर अशा सगळ्या गोष्टीतून देखील तुम्ही असं एकत्रित येऊन कशा पद्धतीने काम उभा? ॲक्च्युली हे काम मागील 10 वर्षापासून चाललेले, त्याचं मोठं स्वरूप मागील 2-3 वर्षापासून सुरू झालेले. वृक्षारोपण हे वृक्षप्रेमी इथं येऊन वाढदिवसाच्या निमित्ताच्या असेल किंवा कोणत्या आनंद उत्सव असेल तर वृक्षारोपण करतच होते, परंतु पाण्याची मोठी समस्या होती त्यामुळे त्याला एक लिमिट येत होतं. ज्यावेळेस सणसवाडी गावची पाण्याची योजना इथं झाली त्यावेळेस इथं पाण्याचा मुबलक साठा तयार झाला आणि त्या माध्यमातून वृक्षारोपण आम्ही मोठ्या प्रमाणात करू शकलो. आजही आपण जर पाहिलं तर इथं सगळी देशी वृक्ष तुम्हाला दिसतील, जेणेकरून इथं भविष्यामध्ये पक्ष्यांसाठी एक मोठं क्षेत्र तयार होईल. आणि त्याचप्रमाणे या पंचक्रोशीमध्ये एक शंकराचं मंदिर इथं जवळ आसपास नाही आहे, त्यामुळे एक उद्यान एक मोठ्या प्रमाणात केलं तर इथं एक पर्यटनासारखा सुद्धा विषय मार्गी लागेल असं आम्हाला वाटतं. बरं, आता या कामासाठी जो निधी वगैरे लागतो, जसं की तुम्ही सांगितलं लोकवर्गणी वगैरे मिळते, परंतु सगळं काम लोकवर्गणीतून पण शक्य नाही. तर यासाठी तुम्ही कुठल्या शासकीय योजनेचा किंवा कुठला फायदा घेतला आतापर्यंत किंवा तुम्ही तसं प्रयत्नात आहे? नाही, आजपर्यंत तरी शासकीय कसा निधी भेटलेला नाही आम्हाला, पण ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे शक्य आहे ते आम्ही इथं निधी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं काम शक्यतो लोकवर्गणीतूनच करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. तर आता भविष्यामध्ये अजून काय काय करण्याचं, म्हणजे तुमचे जे काय प्रोजेक्ट तुम्ही तयार केला असेल किंवा तुमच्या फ्युचरमध्ये तुम्हाला नेमकं इथं काय करायचं असं की लोकांसाठी फायद्याचं ठरेल किंवा अजून? सणसवाडी ही औद्योगिक नगरी आहे, जवळजवळ 40,000 लोकसंख्या सणसवाडीमध्ये राहते आणि आसपासही कोरेगाव असेल, शिक्रापूर असेल, इथं पिंपळे, जगताप, वडू याही जवळजवळ 1-1.5 लाखाची इथं लोकसंख्या आहे. आणि पर इथं उद्यानं हा विषयच नाही की मुलांना कुठेतरी फिरायला घेऊन जाणं असं एकही जागा नाही. तर आमचं इथं मानस आहे की भविष्यामध्ये इथं लहान मुलांना येऊन कुठेतरी 2 तास विरंगुळा होईन असं एक क्षेत्र तयार करायचं आहे आणि त्या दिशेने आम्ही वाटचाल करत आहे. साधारण 20-25 वर्षापूर्वी 2 साधू महात्मे या ठिकाणी मंदिरावरती दर्शनासाठी आले, परंतु दर्शनासाठी आल्यानंतर त्यांना इथलं मंदिराचं महात्म्य थोडंसं चांगलं वाटलं किंवा आवडलं म्हणता येईल, त्यांचं मन इथं रमलं. त्यानंतर ती 4-5 वर्ष ते 2 महात्मे इथंच राहिले. त्यांनी इथं 2 रूम बांधले होते राहण्यासाठी. त्याच काळात ही मूर्ती त्यांनी हाताने स्वतःच्या हाताने त्यांनी बनवलेली. ती साधारण 15-20 वर्षापासून मूर्ती या ठिकाणी आहे आणि त्यानंतर स्वतः बनवली. आणि त्यानंतर ती महाराज लोक म्हणजे कुंभमेळा दर 12 वर्षी असतो, त्याच्या कुंभमेळा जातो म्हणून गेले गावात आणि त्यानंतर ते लोक काही परत महाराज लोक आलेले नाही. तेव्हापासून ती मूर्ती इथं आहे आणि आपण आता काही दिवसापूर्वीची जी दुरावस्था झाली ती साधारण या मूर्तीकडे जर पाहिलं तर महाराजांना मी स्वतःही पाहिलं होतं. माझ्या म्हणजे त्यांच्या बरोबर बोलण्याचा वगैरे आम्हाला योग आलता. तर महाराज साधारण नाथपंथी असावेत असा अंदाज आहे आणि ही मूर्ती नाथपंथीच दिसते, कारण लोकांकडे अशा प्रकारचा कमंडल भिक्षा मागण्यासाठी त्यांच्याकडे असतो. सध्या ही मूर्ती तुटलेल्या अवस्थेत पाहायला मिळते. या मूर्तीचा उजवा हात तुटलेला आहे. भविष्य काळामध्ये लवकरच या मूर्तीची डागदुजी करून सुस्थितीत आणण्याचा सणसवाडीकरांचा मानस आहे. आमच्याशी बोलत असताना भुजबळ साहेबांनी तशी माहिती दिली. तर आपल्यासोबत ग्रामपंचायतचे सदस्य सागर दरेकर सर पण आहेत. आणि जर आत्ताचं जे काम आपण बघतोय, वृक्ष लागवड असेल किंवा जे काही विकास काम असेल, त्याच्यामध्ये तरुणांची खूप गरज आहे. तर सागर दरेकर सर आपल्यासोबत आहेत. तर सर, तुम्हाला एक विचारायचं आहे की जसं आपण आत्ता माजी सरपंचाशी बोललो,
सदस्यांशी बोललो, तर जे काय परिसर आहे या ठिकाणी वृक्ष लागवड झालेली ही गेल्या 10 वर्षापासून काम वाढत चाललेलं आहे, परंतु आता तुम्ही सदस्य म्हणून या कामाकडे म्हणजे कसं लक्ष देता किंवा अजून तुमच्या येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्ही कशा प्रमाणे या ठिकाणी काम करणार आहात? आता येणाऱ्या काळामध्ये आता आमच्या सरपंचांनी जे विकास केला आहे त्याच्यापुढे आम्हाला अजून काय विकास करता येईल तो आम्ही विकास करणार आहे. वृक्षारोपण असेल तर वृक्षारोपणाला आम्ही पाहिजेल ती मदत ग्रामपंचायतीने मदत करते. गेले सरपंच झाल्यापासून म्हणजे 2-3 वर्षापासून त्याच्या आधी सरपंच असतील त्यांनीसुद्धा वृक्ष लावण्यासाठी भरपूर निधी दिला आहे आणि आमचा बी तोच मानस आहे की याच्यापुढेसुद्धा या नवेश्वर परिसरामध्ये विकास करण्यासाठी जेवढा निधी लागेल आणि जेवढा आम्हाला शक्य होईल तेवढा निधी देण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार. तर एक तरुण सदस्य या नात्याने तुम्ही जे काही गावातले तरुण वर्ग असतील त्यांच्यासाठी काय आवाहन कराल की या नवेश्वर मंदिरासाठी त्यांच्याकडनं काय श्रमदान वगैरे काय अपेक्षा ठेवा? तर मी प्रत्येक युवकांना असं आवाहन करेल की तुम्ही वाढदिवस अनेक प्रकारे वाढदिवस साजरे करतो. मी DJ लावून वाढदिवस साजरा करतो, पार्ट्या देऊन वाढदिवस साजरा करतो, मटणाच्या पार्ट्या दिल्या जातात. ते न करता इथं नरेश्वर परिसरामध्ये येऊन आपण एक झाड लावा आणि ते झाड लावल्यानंतर जो हा काय मेंटेनन्स आहे त्या मेंटेनन्सचा खर्च तुम्ही दिला पाहिजे. म्हणजे 2-3 हजार रुपये दिले तरी आम्हाला याच्यामध्ये अजून डेव्हलप करायला मदत होईल आणि या झाडांचा जो मेंटेनन्स आहे त्याला सुद्धा हातभार लागेल. तर माझं प्रत्येक युवकाला आव्हान आहे की तुम्ही वाढदिवस साजरा करत असताना सुद्धा इथे थोडासा झाड लावून झाड लावून तुम्ही वाढदिवस साजरा. तर एकंदरीत आपण पाहिलं तर माजी सरपंच असतील, माजी सदस्य असतील किंवा आताचे सदस्य असतील यांच्या सगळ्यांच्या अथक परिश्रमामधून हे मोठं या ठिकाणी वृक्षाचं एक जंगल तयार होत आहे आणि अतिशय मन आपलं आकर्षित होईल अशा पद्धतीचं काम या ठिकाणी चालू आहे. खरंच तुमचं काम कौतुकास्पद आहे. आमच्या महाराष्ट्र प्राइम न्यूज कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.